मुंबईतील विधानसभा जागांवरून मव्यामध्ये शीतयुद्ध, तिन्ही पक्षांकडून मुंबईतील अधिकाधिक जागांवर दावा, तर शिवसेना युबीटीला 36 पैकी 25, काँग्रेस 18, तर राष्ट्रवादी एसपीकडून 5 जागांवर दावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं ते टिकलं पाहिजे, आरक्षण शेवटच्या लोकांपर्यंत टिकलं पाहिजे, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वर्षा बंगल्यावर सौदा सुरू, शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राऊतांचं विधान। जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची पवारांनी काळजी घ्यावी, मनसेध्यक्ष राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला। भाजप नेते समरजित घाटगेंना कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी एसपीची ऑफर, हसन मुश्रीफांविरोधात घाटगेंना उभं करण्याची रणनीती, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण भावापेक्षा लाडका मतदार योजना आणा, लाडका मतदार योजना आणल्या सर्वांना पैसे वाटायला मोकळे, सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टोलेबाजी। विधानसभा निवडणुकीनंतर जातनिहाय जनगणना होईल, निवडणूक तोंडावर असल्यानं सरकार तसं सांगत नाही, प्रकाश आंबेडकरांचं जातनिहाय जनगणनेबाबत मोठं वक्तव्य। चांदीवाल आयोगाचा अहवाल मविया काळात आला परंतु आमचं सरकार पडल्यानं अहवाल समोर आणू शकलो नाही, चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून फडणवीस अनिल देशमुखांमध्ये झुंपले। देशाला दिशा देणाऱ्या राज्यात जातीपातीचं राजकारण, कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण, राज्यातील आरक्षणाच्या वादावर राज ठाकरेंचं भाष्य। विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढणार, महाराष्ट्रभर दौरा करून विधानसभेसाठी परिस्थितीचा आढावा घेणार, निवडणुकीबाबत राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। राष्ट्रवादी एसपीच्या माढा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, मिनल साठेंना उमेदवारी देण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संकल्प पदयात्रा, राष्ट्रवादीचे नाते पुते ते शिखर शिंगणापूरपर्यंत पायी वारी, सुरेश पालवे पाटील यांच्या संकल्पनेतून निघाली पदयात्रा। गिरणा नदीपात्रात अडकलेल्यांची अखेर सुटका, मालेगाव तालुक्यामध्ये संवतगाव शिवारात मासेमारीची हौस बेतली होती जीवावर। मुंबईत उद्या महायुतीची महत्वाची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। रत्नागिरी जिल्ह्यातील आधार सेतू केंद्रांची चौकशी करा, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रशासनाला आदेश, लाडकी बहीण योजनेच्या त्रुटीवरून उदय सामंत यांचे आदेश। नाशिकमधील गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, गंगापूर धरणातून 8100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। सह्याद्रीच्या कुशीत वाहणारा मार्लेश्वरच्या धबधब्याचं पर्यटकांना आकर्षण, हिरवागार डोंगरातील कडेकपारीतून फेसाळणारा पांढरा शुभ्र धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। दौंड तालुक्यातील मुळा मोठा तसंच भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली, आमदार राहुल कुल यांच्या गावचा संपर्क तुटला। इंदापूरमध्ये भीमा नदीत 80,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।